फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. इतके दिवसाची तपश्चर्या आज फळाला आली. शेवटी म्हातारा जमीन द्यायला तयार झाला. विश्वासरावांना जमीन द्यायला म्हातारा तयार झाला. इतके प्रयत्न केले पण डाळ शिजू देईना म्हातारा. वाकडे तिकडे फासे टाकले. आज गाडी रुळावर आली. ही आनंदाची बातमी विश्वासरावांना सांगितलीच पाहिजे. निदान ही बातमी ऐकून आज रात्री ते शांतपणे झोपतील तरी सुखाने. हॅलो. हा हॅलो, कॅन आय स्पीक टू मिस्टर विश्वासराव? नाही आहेत ते. कुठे गेले? तुला नसत्या चौकशा कशाला हव्या दीपक? काय काम आहे ते बोल. मी कुमार बोलतोय. ओ हाय कुमार, गुड इव्हनिंग. फॉर्मॅलिटीज नंतर काय कामाचं आहे ते बोल. सांगतो ना मी. मी ना सरपोतदारांची जमीन आता आपल्याला मिळू शकत नाही, ती विसरा. मी खूप प्रयत्न केले पण आता मिळणं शक्य नाही, हेच सांगायचं ना तुला. मी दादाला सांगतो तुझा निरोप. मला तुम्ही बोलू तरी द्याल का? अच्छा, म्हणजे मी हे जे बोललो ते तुला तुझ्या तोंडातनं सांगायचं आहे. बघ, अर्थ शेवटी तोच ना, काही उपयोग नाही आहे. कळल्या तुझ्या भावना? मिस्टर कुमार, माझ्याबद्दल तुमचा भलताच गैरसमज झालाय. दीपक, मुळात तुझ्याबद्दल माझा कसलाच समज नव्हता. तू आता दादाच्या गळ्यातला ताईत बनलायस म्हणून. मिस्टर कुमार, एखादा कानफाटा ठरला की तो कानफाटाच होतो का? नाही, कानफाटा पण एक दिवशी कानफाटात देऊ शकतो, कळलं? बघ दीपक, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही. आता अपेक्षेचा प्रश्नच नाही हो, कारण आता अपेक्षा पूर्तीची वेळ आली, त्यासाठीच तर फोन केला. बघ, उगाच प्रस्तावनेत वेळ घालू नकोस. काय काम आहे ते बोल पटकन. सरपोतदार विश्वासरावांना म्हणजे एकटा बिल्डर्सला जमीन द्यायला तयार झालेत. काय? आय कांट बिलीव. होत सर, अशक्य गोष्ट शक्य झाली ना की असंच होतं नेहमी. बघ दीपक, आयदर तू वेगळंच काहीतरी ऐकलं असेल किंवा तुला स्वप्न पडलं असेल. नाही नाही, या दोघांपैकी काहीही झालेलं नाही. कारण सरपोतदार जेव्हा मला सांगत होते ना, तेव्हा मी बहिराही झालो नव्हतो किंवा स्वप्न पडायला मी झोपलोही नव्हतो. ठीक आहे ठीक आहे. नेहमी मी निगेटिव्ह ठरत आलो ना, आज पॉझिटिव्ह ठरलं. तुम्हाला अशक्य असलेली गोष्ट आज मी शक्य करून दाखवली. सरपोतदारांकडे मी खूप बिल्डर्सना नेले, पण कुणालाही तुमच्यापेक्षा भाव वरचढ करू दिला नाही. कारण तुमचा भाव जास्त वाटावा म्हणून इतर बिल्डरांपेक्षा तुमची उंची त्यांच्या मनात मी वाढवत राहिलो. त्या बाबतीत मी त्यांच्या मुलीचाही वापर करून घेतला. तिच्यातर्फे तुमच्या चांगुलपणाचा बोधामृत पाजत राहिलो. येस, आणि जमीनदानाचं त्यांना महत्व पटवून दिलं. इतर बिल्डर कसे खोटे आहेत आणि तुम्ही कसे खरे आहात हे त्यांना पटवून दिलं. एवढंच काय तर जमीनदानापेक्षा पैसा मिळवणं हा उद्देश त्यांच्या घरी उतरवला. शेवटी शेवटी त्यांनी त्यांच्याच मनाने निर्णय घ्यावा म्हणून तटस्थही राहिले. कारण माझ्यावर संशय येऊ नये म्हणून. किशोर कुमार, ह्या दीपकने छान प्लान करून सरपोतदारांची जमीन तुम्हाला मिळवून दिली. हॅलो.
विजयचा पत्ता लागत नाही आहे. काय करू नेमकं? शॉपिंग ला येतोस? माझ्याबरोबर शॉपिंग ला येतोस? नाही ग, मला खूप काम आहेत. कसलं काम? आता आहेत आता प्रत्येक डिटेल तुला सांगत बसू का? नाही नाही, तेवढी माझी अपेक्षा नाहीये. त्या मुलाच्या इन्सिडेंट मुळे तू इतकं स्वतःला हरवून घेतलंयस की काय? तुला प्रॉब्लेम आहे? काही त्रास आहे का तुला? हो आहे, कारण आजकाल तू एकही गोष्ट माझ्याशी शेअर करत नाहीयेस. छेला काय शेअर करू? प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम आहे त्या मुलामध्ये. तू स्वतःला इतकं हरवून घेतलंयस, इतका डिस्टर्ब झालायस, जसा काही तू त्या मुलाचा खरा बाप आहेस. त्यासाठी बाप व्हायला कशाला? एखाद्या मुलावर बापासारखं प्रेम केलं की तो कळवळा आपोआपच येतो, तो उष्ण आणावा लागत नाही. जगातल्या सगळ्या अनाथ मुलांवर रडायचं ठरवलंस ना शेखर, तर तुझे अश्रू कमी पडतील. शैला, अरे अरे अरे, कूल डाऊन कूल डाऊन. काय झालं इतकं भडकायला? बघ ना वहिनी, कोण कुठला अनाथ मुलासाठी इतका हैराण होतोय हा? अगं, आपण प्राण्यांवरही प्रेम करतोच ना. समजवा समजवा तिला. अगं, तो मुलगा शेखरचा, म्हणजे म्हणजे शेखरला सापडलेला. अगं, त्याच्याबद्दल त्याला सहानुभूती वाटणं साहजिकच आहे ना. मग तू कशाला मध्ये लुडबुड करतोस? हे बघ, तुला जर आवडत नसेल ना तर तू गप्प बस. चल, मी तुला शॉपिंगला न्यायला आले. येतेस ना? शेखर, तू मनाला लावून घेऊ नको, तुझा प्रॉब्लेम समजते. शैलाला थोडा उशीर लागेल. चल, येते मी. अशी आहे तर ही बाळाची कहाणी. विठ्ठला, एखाद्या पिक्चर मध्ये शोभेल ना अशी गोष्ट आहे बघ ही सगळी. हो ना, परमेश्वराची लीला, आणखी काय. परमेश्वराची कसली आली लीला? आता माणसं जास्त लीला करायला लागलीत. पण तू काही म्हण आई, हे सगळं ना असं अनाकलनीय वाटतंय ना. हो, अनाकलनीय तर आहेच आहे तुमच्यासाठी आणि विठ्ठला माणसांसाठी सुद्धा. लता, या बाळाच्या रूपाने तू घरामध्ये एक नवीन संकट तर नाही ना आणलंस? आई, मूल कधी घरासाठी संकट असतं का? विठ्ठला, अगं आता कसं समजावून सांगू तुला, बेवारस मूल हे घरासाठी संकटच असत. कदाचित अनाथ आश्रमातून अपहरण झालेलं तर हे बाळ नसेल. बापरे, मग तो सगळं संपलंच म्हणायचं? आता झालं, आता पोलिसांची केस, मीडिया वाल्यांचा आवाज, लोकांसाठी लोकांसाठी हे बाळ हिरो ठरलेलं. विठ्ठला, आशेला हे बाळ देवळात सापडतं काय? ती आपलं समजते काय? समजते कसलं? गोड गाई समज करते काय? त्याला घरी काय घेऊन येते? तेही स्वतःच्या नाही, तुझ्या घरी घेऊन येते. विठ्ठला, आता आता पोलीस तुलाही गुन्हेगार ठरवणार तिच्या बरोबर, आणि दोघी आता तुरुंगात जाणार तुम्ही. अगं, म्हणूनच मी तिला म्हटलं होतं की आपण ताबडतोब पोलिसांना कळवूया. पण नाही, ते ऐकणारच नाही ग. ती ऐकेल कशी? एक ताईचं बाळ मिळालंय तिला. बरं, बाळासाठी हपापलेली ती बाई, एक नंबरची हट्टी ती बाई. नक्कीच तिनं ते बाळ लपवून ठेवलं आणि मग अपहरण झाल्याचं नाटक केलं. आई, विठ्ठला, आता पोलीस आपल्या मागे लागतील, तिच्या बरोबर तूही तुरुंगात जाशील. अग, कायदे ना
कायदे फार वाईट असतात, फार कडक असतात कायदे. कारण कारण तिला ते बाळ लपवायला तुझ्या घरामध्ये तू परवानगी दिलीस. आशानी गुन्हा केलाय, तिला शिक्षा झाली तरी चालेल, तिला व्हायलाच पाहिजे शिक्षा. पण तू, तुला कशाला शिक्षा व्हायला पाहिजे? मला मला शिक्षा? हो अगं, कारण तिनं ते बाळ जेव्हा आणलं ना, तेव्हा तू त्याला घरात लपवून ठेवायला मदत केली, बरोबर की नाही? पोलिसांपासून सुद्धा हे लपवून ठेवलंस तू. नाही बघ, ते बाळ ना एकदाच आलेलं संकट एकदाच घराबाहेर काढ. विठ्ठला, अगं तुझी ही अशी अवस्था आहे, त्याच्यात बाळाला बाहेर काढ तू. शेखर खूप भडकला होता, नाही? वहिनी, पण मला एक कळलं नाही की तू अचानक आपली भूमिका कशी काय बदललीस. मला खूप आश्चर्य वाटलं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? कधी कधी विरोधक आपलेसे करून घेण्यासाठी आपण त्यांच्या बाजूने आहोत असं नाटक करावंच लागतं. म्हणजे तुला नाही कळणार वहिनी. म्हणजे खरं सांगायचं तर तू शेखरला जेव्हा म्हणालीस ना की ते बाळ अनाथाश्रमात देण्याऐवजी तू घरी का नाही आणलंस, तेव्हा मी अगदी हडबडूनच गेले. म्हणजे मला वाटलं की मीच आता एकटी पडले की काय. तू एकटी कशी पडणार? मी हे मुद्दामच केलं कारण खरं काय ते कळायला हवं ना म्हणून. पण काय ग, ते बाळ त्याला साईटवर मिळालं यावर तू विश्वास ठेवलास? म्हणजे माझं लॉजिक कुणाला कळणारच नाही. फक्त शेखरची बायको झाली, पण त्याच्या कधी अंतर्मनात शिरण्याचा प्रयत्न केलास? अगं नुसतं भांडून कधी प्रश्न येत नसतात, उलट ते प्रश्न जास्तच वाढतात. अगं तुझा नवरा त्या मुलासाठी एवढा हैराण का होतो? तो मुलगा त्याला साईटवर सापडला म्हणून का त्याला अनाथ आश्रमात पाठवला म्हणून का तो किडनॅप झाला म्हणून? अगं सख्खा बाप सुद्धा स्वतःच्या मुलासाठी इतका कधीही हैराण होत नाही. मग हा तुझा नवरा, तुझा नवरा त्या मुलासाठी इतका हैराण का होतो हेच कळत नाही. म्हणजे म्हणजे काहीतरी वेगळं कारण असावं. असावं नाही, असणारच. मग काय? तेच तर शोधायचं आहे. नाहीतर तू शेखरला जाऊन विचारशील. माझा आपला अंदाज आहे, कदाचित माझा अंदाज खोटाही असू शकेल. तुझा नवरा त्या मुलासाठी इतका डिस्टर्ब का होतो म्हणूनच मला डाऊट आहे. दीपक म्हणतोय की काम झालं, सरपोतदार जमीन देण्यासाठी तयार झाले. मला नाही पटत, एक तर माझा त्याच्यावर विश्वास नाही. हा त्याच्या वेळ काढून स्वभावाचा परिणाम की दादाला 2 दिवसाचं प्रॉमिस केलं म्हणून दादापासून वाचण्यासाठीचा त्याचा प्रयत्न आहे. सरपोतदार जमीन कशी काय देतील? कालपर्यंत जमीन देणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करत होते. अचानक हा माणूस कसा काय बदलला असेल कळत नाही. कळेल, कळेलच. दूध का दूध और पाणी का पाणी. तुम्हाला
काय रे कसला विचार करतोस? नाही कसला नाही कुमार, मी सांगतो तुला, अरे मी जिंकलो ना तरी तू जिंकल्यासारखाच आहेस रे, कारण एकता बिल्डर्स केवळ माझं एकट्याचं नाही आपलं आहे. दीपकचा फोन आला होता. काय म्हणाला तो? सरपोतदार जमीन देणार आहेत म्हणे. दॅट्स इट. तो म्हणालाच होता मला 2 दिवसात गुड न्यूज देतो म्हणून. जमीन द्यायला तयार झाले तर सरपोतदार. दादा तू जेव्हा पटकन समाधानी होतोस ना तेव्हा माझीच मला कीव येते. तू ऍडव्हान्स मध्येच कसं काय समाधानी होऊ शकतोस? ज्या गोष्टीविषयी मला कॉन्फिडन्स असतो ना कुमार, त्या गोष्टीविषयी मी ऍडव्हान्स मध्ये खुश होतो आणि समाधानी सुद्धा. तू हो आज समाधानी, पण त्यानं आज तुझा पुन्हा कॉन्फिडन्स जिंकलाय. खरंय, पण तो म्हणाला ना की सरपोतदार जमीन द्यायला तयार झालेत म्हणून. हो असं तो म्हणत होता कुमार. अरे कधीतरी विश्वास ठेव रे दीपकवर. हां तू पैज हरशील म्हणून त्याला खोटा ठरवण्यात काहीही हशील नाहीये रे. दादा तुझ्यासमोर हरण्यात मला कसला आलाय प्रॉब्लेम? आय नो इट. एनिवे कुमार, दीपकवर विश्वास नाहीये ना तुझा? हरकत नाही, माझ्यावर तरी विश्वास आहे. आहे आहे ना, मग माझ्यावरच्या विश्वासावरच विश्वास ठेव. अरे सरपोतदारांची अमूल्य जमीन मिळणार आहे आपल्याला, याचाच अर्थ मी जिंकलोय. मी केवळ तुझ्याबरोबरची पैज जिंकलो नाही तर बिल्डर लॉबीमध्ये या जमिनीबाबत जो प्रेस्टिज इश्यू करण्यात आला होता तोही जिंकलोय मी. या विजयात आनंद आहे. यस, हा आनंद मस्तपैकी सेलिब्रेट करी. लेट्स सेलिब्रेट. नाही नको. आशा काय झालं, अशी उदास का दिसतेस? नाही असं काही नाही. प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. अगं तुझा चेहराच सांगतोय की तुझा मूड ऑफ झालाय ते. तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतोय ना? आम्हाला नाही, उलट तुलाच उद्या जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. नाही तुला त्रास होईल कारण तू मला साथ दिलीस. आशा मी खरंच सांगते, तू आईचं बोलणं ऐकलंयस का? काय चूक बोलल्या त्या? लता गुन्हेगाराला साथ देणाराही गुन्हेगारच असतो हे कळतंय ना तुला? मग वळत का नाहीये? नाही मी दोषी ठरले तरी चालेल, पण तू का निष्कारण दोषास पात्र ठरतीयस? हा बाळाला असं कायद्यापासून लपवणं हा दखलपात्र गुन्हा आहे. आशा मी माझ्या बाळासाठी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. मीही तयार आहे, पण तोपर्यंत काय? तोपर्यंत काय म्हणजे? अगं असं किती दिवस तू त्याला या 4 भिंतींच्या आत कोंडून ठेवणारेस? किती दिवस कायद्यापासून लपवणारेस? त्याचं भवितव्य घडवण्यासाठी या 4 भिंती फोडून तुला कधीतरी बाहेर पडावंच लागेल. तू बरोबर बोलतेस आणि म्हणूनच मी ठरवलंय मी गोव्याला परत जाते. गोव्याला? हो, इथल्या पोलिसांपासून इथल्या लोकांपासून मी माझ्या बाळाला खूप दूर घेऊन जाते लता. मी तिथे जाऊन त्याला खूप मोठं करेन, त्याचं पालन पोषण करेन. थोडक्यात म्हणजे तुम्हाला एकटीला असे टाकून जाणं या अवस्थेत? लता गं
आई आहेत ना तुझ्या बरोबर? किती दिवस? निदान तुझी डिलिव्हरी होईपर्यंत? तू माधवना वचन दिलं होतंस ना? मला माहिती, मी त्यांना वचन दिलं होतं, पण मला माफ कर लता, माझा नाईलाज आहे ग. मला माहितीये तू माझ्यावर रागावून चाललीस, तुला आईच्याही बोलण्याचा राग आलाय. नाही ग, नाही, खरंच असं काही नाही, तूच मला माफ कर लता. हे सगळं मी माझ्या बाळासाठी करते, तू तू असं समज की मी त्याला पळवून घेऊन जाते. आशा,